मोची समाजाच्या स्मशानभूमीसाठी 3 एकर जागा देऊन समाजास न्याय द्यावा या आशयाच्या मागणीसाठी संत गुरु रविदास विचार मंच धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की धुळे शहरातील देवपूर भागात एकमेव गवळी समाज स्मशानभूमी आहे. तेथे फक्त गवळी समाजातील मैतांना दफन केलं जातं. एकविरादेवी अमरधामच्या लगत दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मृतांची दफनविधी करू दिली जात नाही. परंपरेने मोठ्या प्रमाणात मोची समाजातील मृतांचे दफन केले जाते. अशा परिस्थितीत या जागेवर बगीचा झाल्यास मोची समाजातील मैताचा दफनविधी कुठे करायचा असा प्रश्न उपस्थित करून मोची समाज बांधवांनी स्मशानभूमीसाठी 3 एकर जागा देऊन समाजास न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी कन्हैया साखरे, रामेश्वर छत्रे, देवेंद्र जपसरे, सूरज छत्रे, भूषण शिंदे, विवेक जपसरे, सुनील केसावलेकर आदि उपस्थित होते. याचिकाकर्ता कन्हैया श्यामलाल साखरे. आम्ही मोची समाज स्मशानभूमीसाठी उच्च न्यायालय औरंगाबाद इथे याचिका दाखल केली होती आणि आज 18/4/2022 रोजी आलेल्या निकालात मोची समाज यांना 3 एकर समाज 3 एकर जागा स्मशानभूमीसाठी देण्यात यावी असं उच्च न्यायालय यांच्या आदेशाची प्रत आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिली आणि कलेक्टर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निकाल लावू आणि लवकरात लवकर आपल्याला जागा मिळवून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. मोची समाजातर्फे हीच अपेक्षा आहे की मोची समाजाला आज धुळे शहरामध्ये स्मशानभूमी नसल्या कारणाने ही जागा लवकरात लवकर मिळावी ही इष्टमंडळ मोची समाजाची सर्व लोकांची अपेक्षा आहे.